अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली. तब्बल 5 शतकांचा वनवास संपून श्रीराम पुन्हा मंदिरात विराजमान झाल्याने संपूर्ण देशात भक्तिमय आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. दरम्यान रामलल्लाच्या मूर्तीचं रूप पाहून प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या भावना आहेत. रामलल्लाची ही मूर्ती आहे तरी कशी या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूयात. रामलल्लाची ही मूर्ती 5 वर्षांच्या बालरूपातील आहे. जवळपास 200 पेक्षा अधिक किलोंच्या या मूर्तीला 5 किलो सोन्याच्या दागिन्यांनी सजवण्यात आलंय. प्रभू त्यांच्या नखापासून ते कपाळापर्यंत रत्न जडित आहे. रामलल्लाच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट आहे. त्याच्या काठाला मोत्यांची झालर लटकली आहे. कपाळाच्या मध्यभागी पांढऱ्या धातूपासून बनवलेला टिळा आहे. तर कानात सोन्याचे झुमके घातलेत. गळ्यात हिरव्या पांढऱ्या आणि लाल रंगाच्या मोत्यांची दिव्य माळ आहे. त्याचे लटकन रामलल्लाच्या नाभीपर्यंत लटकलेले आहे. दोन्ही हात आणि पायात सोन्याच्या कडा आहेत. उजव्या हातात सोन्याचा बाण आणि डाव्या हातात धनुष्य आहे. उजव्या हाताच्या अंगठ्यावर अंगठी आहे. त्यात एक माळ लटकलेली आहे. शिवाय देवाने एक मोठा हार धारण केला आहे. ही माळ सोन्याच्या रंगासारखी दिसते, जी मानेपासून पायापर्यंत लटकलेली आहे. त्याचे वजन सुमारे 2 किलो असल्याचं बोललं जात आहे. रामलल्लाने पिवळ्या रंगाची चुनरी ओढलेली आहे. धोतराचा रंगही पिवळा आहे. याशिवाय रामलल्लाने पुष्पहारही घातला आहे. रामलल्लाची ही मूर्ती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा.